नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। डेल्टा प्लस मुळे राज्यात कुठेही निर्बंध लावणार नाही, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून स्पष्टीकरण। 26 जून रोजी भाजपचं राज्य सरकार विरोधात चक्काजाम, तर काँग्रेसचं केंद्र सरकार विरोधात राज्यव्यापी आंदोलन। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरात ईडीचे छापे। माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश। कोरोना संकटाच्या काळात दिल्ली सरकारने केली गरजेपेक्षा 4 पट जास्त ऑक्सिजनची मागणी। औरंगाबादेत शिवसंग्रामच्या बैठकीत शिवसैनिकांचा गोंधळ, सरकारी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, आमदार विनायक मेटे। नैराश्यपोटी अनिल देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही, शरद पवार। अनिल परब, मिलिंद नार्वेकरांची सीबीआय चौकशी करा, किरीट सोमय्यांची मागणी। अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा ईडी आणि सीबीआयने तपास करावा, संजय राऊत। आणि बीड जिल्ह्यात आज 176 जणांना कोरोनाची बाधा। आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। भाजपच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात ओबीसींचे आरक्षण बचावासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून, ओबीसी समाजाची जनगणना तात्काळ करून ओबीसीवर कायम अन्याय होत असून, ओबीसी समाजाला न्याय मिळण्यासाठी धामणगाव येथे होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी केले आहे। आष्टी येथील पंडित जवाहर नेहरू महाविद्यालयात आज 25 जून रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भीमसेन धोंडे बोलत होते। तसेच ओबीसी समाजात सध्या 352 जातींचा समावेश असून, अजूनही ओबीसी मध्ये इतर जातींचा समावेश होणार आहे, तरी सध्या शासनाने ओबीसीची जनगणना करण्याची प्रमुख मागणीही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली। झुंजार नेता लाइव्ह साठी दीपक जाधव, बीड। सहभागी झालेलो आहोत। ओबीसीचा प्रश्न मोठा आहे, कारण ओबीसीची संख्या अजूनही निश्चित झालेली नाही। महाराष्ट्रामधल्या 352 जाती ओबीसीमध्ये आहेत। 352 जातीची संख्या म्हणजे जनगणना खऱ्या अर्थाने झालेली नाही, आणि सुप्रीम कोर्टाने असंच म्हटलेलं आहे की ओबीसीची जनगणना करा, ती झाल्यानंतर आयोग स्थापन करा, जनगणना करा, त्यानंतर तुमच्या आरक्षणाचा विचार करण्यात येईल। त्यामुळं राज्य सरकारने आता आयोग नेमलेला आहे, 1 सदस्यीय आयोग आहे, त्याचा अहवाल आल्यानंतर महाराष्ट्रातल्या ओबीसीची संख्या कळेल। बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी गावातील महिला अवैधरित्या आणि खुलेआम होणाऱ्या राखेच्या वाहतुकी विरोधात आक्रमक झाले आहेत। उघड्यावरून वाहतूक होत असल्यानं परिसरात राखेचे लोट पसरलेत, त्यामुळे या ठिकाणच्या ग्रामस्थांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय। याच विरोधात पांगरी गावातील महिला आक्रमक झाल्या असून, राखेची वाहतूक करणाऱ्या गाड्या अडून ड्रायव्हर मार्फत या महिलांनी रस्त्यावर जमा झालेली राख साफ करून घेतली आहे। या महिला एवढ्यावरच थांबल्या नसून गाडी चालकाला चोप देखील या महिलांनी दिला आहे। या सर्व प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे। अनेक वेळा या राखेची वाहतूक थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती, परंतु स्थानिक प्रशासनाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने या महिला आक्रमक झाल्या आहेत। झुंजार नेता लाइव्ह साठी दीपक जाधव, बीड। गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून बीड शहरात अंधार आहे। नगरपालिकेने लाईट बिल न भरल्याने महावितरणच्या वतीने बीड शहरातील पथदिव्यांचे कनेक्शन कट केले आहे। त्यात आता महावितरणने बीड नपला 440 व्होल्टचा झटका दिला आहे। माजलगाव बॅक वॉटर सप्लायचे काडी वडगाव येथील असलेल्या युनिटचा केला जाणारा विद्युत पुरवठा 28 कोटींचे थकीत लाईट बिल न भरल्याने कट करण्यात आला आहे। जर हा सप्लाय अजूनही काही दिवस बंद राहिला तर बीडकरांच्या घशाची कोरड वाढण्याची शक्यता आहे। झुंजार नेता लाइव्ह साठी प्रतीक कांबळे, बीड। बीड तालुक्यातील ढेकणमोहा फाट्यावर भीमराव ससाने या पोलीस पाटलाच्या डोक्यात खोरे घालून खून करण्यात आला आहे। ही घटना गुरुवारी 24 जून रोजी रात्री 10 च्या सुमारास घडली। या घटनेत आणखी 1 जण जखमी झाला आहे, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळावरून आरोपी फरार झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक संतोष वाळके, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी
घटनास्थळी धाव घेतली. हा खून कोणी व का केला हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत. औरंगाबादेत शिवसंग्रामच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला. यानंतर विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. 26 तारखेला मराठा क्रांती संघर्ष मेळावा होणार आहे. त्यासाठीच्या तयारीसाठी पाडेगावमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या लोकांनी हा कार्यक्रम उधळून लावत कार्यकर्त्याला मारहाण केली. आमचे शहराध्यक्ष यांचा मुलगा डॉक्टर अभिमन्यू माकणे याला मारहाण करण्यात आली. ही सरकारी गुंडगिरी आहे. सरकारी पक्षाच्या गुंडांनी येऊन गोंधळ घातला. मात्र मराठा समाज मोगलांना, आदिलशाह आणि इंग्रजांनाही घाबरला नाही. त्यामुळे सरकारच्या गुंडगिरीलाही घाबरणार नाही हे शिवसेनेने लक्षात ठेवावे असा आरोप शिवसंग्रामच्या आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे. सख्या चुलत भावानेच भावाची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार अंबाजोगाईत समोर आला आहे. दारू पिल्यानंतर दोन भावांमध्ये वाद झाले आणि या वादाचे रूपांतर खुनात झाले असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी 22 जून रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. संतोष लालासाहेब चव्हाण असे त्या मयताचे नाव आहे. संतोषची पत्नी गंगूबाईच्या फिर्यादीनुसार शिवाजी चव्हाण याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिवाजी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी हे करत आहेत. आप्पासाहेब जाधव यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्यानं मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. माजल गावात काढण्यात आलेली ही रॅली जिल्हा प्रमुखाला चांगलीच महागात पडली आहे. जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह 12 जणांवर कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. झुंजार नेता लाईव्ह साठी दीपक जाधव, बीड. गत 1.5 वर्षापासून शाळा, महाविद्यालये आणि क्लासेस बंद असल्यामुळे पुस्तक व्यावसायिकांचे भयंकर हाल होत असून उदरनिर्वाह करणे देखील कठीण झाल्याने सरकारने पुस्तक व्यावसायिकांना मदत करावी अशी मागणी बीड शहरातील पुस्तक विक्रेत्यांनी केली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीला रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लावले होते. तेव्हापासून शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस ही बंदच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पुस्तकांची दुकाने देखील बंदच आहेत. आता कसेबसे लॉकडाऊनचे नियम शिथिल झालेले आहेत, परंतु शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस यासारख्या संस्था बंद असल्याने विद्यार्थी किंवा पालक वर्ग हा पुस्तकांच्या दुकानाकडे फिरकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पुस्तक व्यावसायिकांचे आतोनात हाल होत असून दुकानाचे भाडे तर सोडाच, परंतु स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे देखील कठीण झाले आहे. म्हणून मायबाप सरकारने अशा अडचणीच्या वेळेला पुस्तक विक्रेत्यांना जमेल तशी आर्थिक मदत करावी अशी मागणी बीड शहरातील पुस्तक विक्रेते श्री अतुल तळतकर यांनी केली आहे. झुंजार नेता लाईव्ह साठी राजेंद्र तिडके, बीड. गेल्या 1.5 वर्षापासून शाळा, कॉलेज आणि ट्युशन पूर्णपणे बंद आहेत आणि पुस्तकांचा व्यवसाय हा सगळा शाळा, कॉलेज आणि ट्युशनवर डिपेंड आहे. पूर्ण व्यवसाय ठप्प झालेला आहे. आर्थिक अडचणींना खूप सामना करावा लागतो आहे. पोरांचे पगार आहेत, भाडे, उदरनिर्वाह करणंसुद्धा जड चाललेलं आहे. तरी ह्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर गव्हर्नमेंटनी काही आर्थिक मदत पुस्तक व्यावसायिकांना काही करता आली तर ती करावी अशी कळकळीची विनंती मी पुस्तक विक्रेत्याच्या वतीने मी तशी मागणी गव्हर्नमेंटला करतो. आणि झुंजार नेता लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला ही संधी मिळते आहे त्याबद्दल झुंजार नेता लाईव्हचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धारूर शहरात आठवड्यामध्ये सोमवार व शुक्रवार असे दोन बाजार भरतात. आज शुक्रवारच्या आठवडी बाजारात नगर परिषद समोरील मैदानात गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांनी 4 मोबाईल लंपास केले. त्यातील शेख शाकीर व शेख इमदाद यांनी सरळ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली व आणखी किती मोबाईल गेले ते कळू शकले नाही. अशा घटना वारंवार घडत असून पोलिसात तक्रार देऊनही मोबाईल सापडत नाही. त्यामुळे मोबाईल चोरीचे प्रमाण जास्त असले तरी तक्रारी कमीच आहेत. यावरून धारूर तालुक्यात पोलिसांचा धाक कमी झाला आहे की काय अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. आणि आता पाहूया बीड जिल्ह्यातील कोरोनाची झटपट आकडेवारी. आरोग्य विभागाच्या अहवालात आज 3786 तपासण्यांमध्ये 176 रुग्ण पॉझिटिव्ह तर 3610 निगेटिव्ह आले आहेत. आजच्या पॉझिटिव्ह मध्ये अंबाजोगाई 3, आष्टी 63,
बीड 13, धारूर 3, गेवराई 24, केज 14, माजलगाव 6, परळी 4, पाटोदा 28, शिरूर 15 आणि वडवणीत 3 रुग्ण आढळून आले आहेत. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनलला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.